कृषी समृद्धीची गुरु किल्ली। संतुलित आहारात अन्नाबरोबर फलाहारालाही महत्व आहे। उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली फलाहारात आहे असं वैद्यकशास्त्र मानतं। यात बियाचं कवच प्राप्त झालेल्या चिकू फळाचा पर्याय शेतकऱ्याला प्राप्त झाला आहे। नरपड गावच्या देवेंद्र राऊत यांच्या बागेतील चिकू उत्पादनाने उच्चांक गाठला आहे। पालघर जिल्हा चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। हेक्टरी 1,00,000 निव्वळ नफा देणाऱ्या चिकूची शेती योग्य व्यवस्थापनाचे धडे दिले तर वर्षातून 3 करता येते। मी एक शेतकरी म्हणजे अशा प्रकारे आलेला आहे सर, मी एक सुशिक्षित शेतकरी। आजपासून 30 वर्ष आधी मी BCOM आणि LLB सुद्धा 2 वर्ष पूर्ण केले, ते पण पूर्ण झालं नाही। BCOM असून मी एका चांगल्या कंपनीत अकाउंट ऑफिसर होतो, परंतु मला असलेली शेतीविषयी आवड ही मला काही नोकरी करून देत नव्हती। तर मी एक दिवशी ठरवलं की बाबा, नोकरीपेक्षा आपल्याकडे असलेल्या शेतीतच वेळ घालवून आपण लोकांना काहीतरी आदर्श दाखवूया, असं करून मी ह्या शेतीत पडलो आणि मी अगदी सक्सेसफुल करून दाखवली। वर्षभर येणाऱ्या 3 बहरातलं चिकू पीक आर्थिक व्यवस्थेची घडी बसवण्यासाठी काळजीपूर्वक वाढवावं लागतं। त्यानंतर फळधारणेतून परिश्रम दिसू लागतात। पालघर जिल्ह्याला समुद्र लागूनच असल्याने पाण्याचं क्षार प्रमाण तपासलं गेलं। यासाठी कृषी विकास केंद्र कोसबाड यांची मदत घेताना माती परीक्षणाद्वारे मार्गदर्शन लाभलं आणि चिकूला ऊर्जितावस्था प्राप्त झाली। चिकू झाडाला पाणी अत्यल्प म्हणजे वर्षातून 6 वेळा दिलं गेलं की झाडांची मुळं पसरत जातात। यासाठी ड्रिप इरिगेशनचा वापर मायक्रो स्प्रिंकल पद्धत अवलंबल्याने मुळांपर्यंत पाणी जाऊन सूक्ष्म अन्नद्रव्यांचं विभाजन होतं। या सूक्ष्म अन्नामुळे चिकू आणि त्याची क्वालिटी यात मोठा फरक पाहायला मिळतो। आता माझ्या बागेत हे मी मायक्रो स्प्रिंकलर लावलेले आहेत, ह्याचा जवळजवळ घेराव हा 15 फूट असा, म्हणजे एकूण 10-10 फूट दोन्ही बाजूने 20 फूट आणि 10 फुटाच्या ह्याने 20 फूट असा पूर्ण भिजलं जातं। तर ह्याचा मुख्य फायदा असा होतो की वाडीतलं जे काही बागेतलं वेस्टेज आहे ते आपण त्या झाडावरती टाकू शकतो, आणि त्यामुळे काय होतं की हे सगळं जुनं जे वेस्टेज आहे ते सडण्याची प्रक्रिया फार जोरात होते आणि पूर्ण त्याची जी झाडाची ही कॅनोपी आहे तिथपर्यंत हे मायक्रो स्प्रिंकलरने पाणी मिळत असतं। आणि ते पाणी जिथे जी कार्यरत मुळं असतात, जी सफेद मुळं जी जेव्हा अन्नद्रव्य तयार करत असतात, त्या अन्नद्रव्य तयार करण्याच्या मुळापर्यंत ते पाणी पोचतं आणि ते खूपच उपयोग असतं। म्हणून मी प्रत्येक शेतकऱ्यांना आवाहन करेन की अशा प्रकारे मायक्रो स्प्रिंकलर वापरून आपल्या बागेत आपलं उत्पन्न जास्तीत जास्त वाढवावं। चिकू वर्षभर येणारं पीक आहे, नियोजनाने त्याचा दर्जा ठरवता येतो, आळा पद्धतीने खत घातल्याने नगण्य नुकसान टाळता येतं आणि अपेक्षित उत्पादन घेता येतं। मला असं सांगावं वाटतं की आपल्या डहाणू परिसरात चिकू हे वर्षभर येत असतं, तिन्ही हंगामात चिकू येत असल्यामुळे चिकूला हा वर्षातून 2 ते 3 वेळा खत देणं गरजेचं असतं। बरेचसे शेतकरी वर्षातून एकच वेळा खत देतात, परंतु ते चुकीचं असून जे काही आपण देतो खत ते वर्षातून 3 वेळा विभागून दिलं गेलं पाहिजे, कारण चिकूला 3 बहर आपल्याकडे येत असतात। सर्वसाधारण 1 डिसेंबर महिन्यापासून चालू होतो तो मार्च महिन्यापर्यंत पुरतो, नंतर एप्रिलपासून सुरू होतो तो साधारण जूनपर्यंत पुरतो आणि जुलैपासून जो सुरू होतो तो ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत पुरतो। अशा प्रकारे वरप्रमाणात चिकू येत असतात। मी जे खत जसं टाकतो चिकूला त्याप्रमाणे मी तुम्हाला थोडंसं माहिती देतो। पहिलं सुरुवातीला कुजलेलं शेणखत टाकतो, हे कुजलेलं शेणखत पूर्ण जवळ अर्धी गटार केलेली आहे ती भरून ती शेणखत दिलं। त्यानंतर एक बोनमिल जे मार्केटमध्ये अवेलेबल असतील, बोनमिल किंवा लेदर मिल, ते सर्वसाधारण एका चिकूच्या झाडाला 5 ते 6 किलो एका ह्याच्यात असं 19-15 किलो आम्ही असं वर्षाला देत असतो। तर हे बोनमिल टाकत आहेत। तसंच नुसती ही खत टाकल्याबरोबर आपण त्याला काही सूक्ष्म अन्नद्रव्याची सर गरज असते, सर्वसाधारणपणे कॅल्शियम, बोरॉन, मॅग्नेशियम वगैरे असे अनेक घटक असतात, त्याच्यात काहीतरी कमतरता दिसली का त्याच्यात जरी आलेला असा बहर तो पूर्णत्वाला जात नाही आणि झाडावरून गळून पडतो। अशा वेळेस आपल्याला
मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य देणं खूप गरजेचं असतं. म्हणून आम्ही आमच्या इथे कृषी विज्ञान केंद्र कोसबाडला आहे, डहाणूला कोसबाड इथे कृषी विज्ञान केंद्र आहे, तिथे आम्ही माती परीक्षण करतो. तिथले सायंटिस्ट आम्हाला वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन करतात, मायक्रोन्यूट्रिएंट्सची वापर करतो. तर अशा प्रकारे आता हे ऑर्गॅनिकमध्ये दोन घटक झाल्यानंतर थोडंसं केमिकल म्हणून 2 किलो आम्ही डायअमोनियम फॉस्फेट एका झाडाला 2 किलो डायअमोनियम फॉस्फेट आणि 1 किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे रासायनिक खत टाकल्यानंतर आता सूक्ष्म अन्नद्रव्याची जी कमतरता असते ती पूर्ण होण्यासाठी मार्केटमध्ये अवेलेबल असलेला मायक्रोन्यूट्रिएंट्स हे मायक्रोन्यूट्रिएंट्स एका झाडाला 1/2 किलो ह्या हिशोबाने हे देत आहे. आणि असं पूर्ण देऊन झाल्यानंतर 100 ग्रॅम प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे विपुल म्हणून आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते आम्ही वापरतो. अशा प्रकारे हे एका टर्म करून आम्ही 4 महिन्यासाठी हे खत झालं असं समजतो. सुयोग्य आणि विचारपूर्वक खत पाणी व्यवस्थापनाने फांद्यांची छाटणी करून कष्ट मेहनतीच्या जोरावर चिकूबा फुलवता येते. चिकू एक असं उत्पन्न देणारं झाड आहे की त्याच्यापासून वर्षाला जर चांगली मेहनत केली तर 300 किलो एका झाडापासून 200 ते 300 किलोपर्यंत चिकू उत्पन्न येऊ शकतं. तर सर्वसाधारण 12 ते 15 रुपये प्रति किलोचा ॲव्हरेज रेट आला तरी 15 ते 45 म्हणजे 4,500 रुपये एक झाड चिकूचं उत्पन्न देऊ शकतं. तर त्याला ते दिल्यानंतर तुम्ही काही खत व्यवस्थापनासाठी योग्य खर्च, त्यानंतर त्याला पाणी व्यवस्थापनासाठी होणारा खर्च, मजूर व्यवस्थापनासाठी होणारा खर्च जरी काढून तरी तुम्ही केलं तरी एका चिकू झाडापासून वर्षाला एका शेतकऱ्याला 1,000 रुपये तरी फायदा माझ्या हिशोबाने आला पाहिजे. अशा हिशोबाने अशा प्रकारे आपण जर केलं तर हेक्टरी 1,00,000 रुपये तरी निश्चित निव्वळ फायदा शेतकऱ्याला त्या चिकूच्या उत्पादनापासून मिळाला पाहिजे मिळतो असं. बान नाही शेताला, पीक न लागे हाताला, झाडे लावा चालत्या काळी, फळ भोगा वृद्धा पकाळी, करा प्रक्रिया बियांवरी, मग नाही रोगाची धास्ती.